नमस्कार, मी दीपक धराडे. मुद्द्याचं बोला या फॉर द पीपल डॉट न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बोलणार आहे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, इवन आपल्या शहरामध्ये आणि आपल्या गावामध्ये लसीकरणाचा फज्जा का उडाला आहे याच्याविषयी. खरं तर आपण लसीकरणाची ही जी प्रोसेस आहे ती आपण समजून घ्यायला पाहिजे. हा फज्जा तर उडाला आहे कारण कुणी याच्यावर पांघरून जरी घालण्याचा प्रयत्न करत असेल तरी आता ही गोष्ट लपून राहिलेली नाही आहे आणि कुणाला वाटलं म्हणून ती लपून राहू पण शकत नाही. आणि हे जे पांघरून घालण्याचा जे प्रयत्न करणारे लोक आहेत त्यांना वाटतं आहे म्हणून लसीचं उत्पादन वाढू शकत नाही किंवा ते कमी देखील होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही सगळी प्रोसेस आहे. खरं तर 2020 साली भारत हा महासत्ता होणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये रंगली होती. मग खरंच भारत महासत्ता होणार होता का त्या फक्त बोलण्यापुरत्याच्याच गोष्टी होत्या? कारण कोरोनानं हे सगळं पितळ आता उघडं पाडलंय. खरं तर आपण विकसित राष्ट्राच्या कल्पनेच्या जवळसुद्धा नाही त्यापासून कोसो दूर आपण आहोत हेच वास्तव कोरोनानं आपल्याला दाखवून दिलंय. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि 5 ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी याच्या काही घोषणा केलेल्या होत्या ह्या सगळ्या आकड्यांचाच खेळ आहे की काही अशी शंका आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जे आपण नियोजन बघतोय त्यामुळं वाटू लागलं. कोरोनाला रोखण्यासाठी केवळ लसीकरण वेगानं करून घेणं हाच एकमेव पर्याय उपलब्ध असताना आपला देश यात मागे का राहिला? जगभरात दुसरी लाट आलेली असताना आपण निवडणुकांच्या राजकारणात का अडकलो? साथरोग तज्ज्ञांनी दिलेल्या इशाराकडे आपण दुर्लक्ष का केलं? अमेरिका, ब्रिटनसह बहुतांश राष्ट्रात लसीकरणासाठी जय्यत तयारी सुरू असताना भारत गाफील का राहिला? लस उत्पादनाच्या बाबतीत आपण इतका कॅज्युअल अप्रोच का ठेवला? उत्पादन झालेल्या लसींपैकी 6,63,00,000 लसींचे डोस आपण बाहेरच्या देशांना का दिले? आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या वर आहे याचा विसर आपल्याला कसा काय पडला? लसीच्या उत्पादनाचा वेग आणि आपली एकूण लोकसंख्या याचं गणित आपल्या यंत्रणेला, तज्ज्ञ सल्लागार समितीला आणि देश व राज्याचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या सारख्यांच्या लक्षात कसं आलं नाही यावर खरं तर विश्वासच बसत नाही. आपल्याकडे ज्यावेळी लसीकरणाची मोहीम सुरू झाली त्यावेळी वय वर्ष 45 वरील नागरिकांना आपण लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं आणि त्यांच्या लसीकरणाची मोहीम सुरू झाली. असं असताना म्हणजे याची खरे तर वास्तविकता अशी होती की 45 वय वर्ष असलेल्यांचे या वयावरच्या जे नागरिक आहेत त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नसतानाच आपण 18 वर्ष वयावरील सर्वांना लसीकरणाच्या मोहिमेची घोषणा केंद्र सरकारने घोषित केली आणि तोच कित्ता महाराष्ट्र सरकारने देखील गिरवला. खरं तर तुमच्याकडं लसीचा साठा नव्हता, लसीच्या उत्पादनासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया तुम्ही राबवलेली नसताना हा घोषणा करण्याचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही का सुरू ठेवला याचं उत्तर मिळत नाही. परंतु ही उत्तरं शोधावी लागतील आणि याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. याचं कारण असं आहे की तुम्ही देशातल्या नागरिकांना लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये घोषणा करून तुम्ही झुलवत ठेवण्याचा तर प्रकार नाही ना केला हे आता वाटायला लागलेलं आहे. कारण तुम्ही घोषणा केल्या त्यानंतर या देशातला नागरिक रांगेमध्ये उभा राहिला आणि लसीकरण केंद्रावरती त्याला तासन तास ताटकळत बसूनसुद्धा लस मिळालेली नाही हे वास्तव आहे.
त्यामुळे याची उत्तरं निश्चितपणे तुम्हाला द्यावी लागतील. आणि ही जी उत्तरं आहेत ही फक्त केंद्र सरकारने नाही द्यायची, तर राज्य सरकारनेसुद्धा ही उत्तरं द्यायला हवीत. खरं तर तुमच्याकडं आय एस अधिकाऱ्यांची एक फार मोठी यंत्रणा आहे, अगदी दिल्लीपासून ते अगदी महापालिका किंवा जिल्हा स्तरावरती काम करणारे जे अधिकारी आहेत, या सगळ्या कामांचं नियोजन करण्यासाठीची जी यंत्रणा आहे, या यंत्रणेच्या प्रमुखपदी आय एस अधिकारी आहेत. आणि हे आय एस अधिकारी जगातलं सर्वोत्तम प्रशिक्षण घेऊन सेवेमध्ये दाखल झालेले असतात. मग असे अधिकारी असताना तुमचं नियोजन कसं होत नाही, आणि जर हे नियोजन सुरू राहतं तर ते ढिसाळ कसं काय असू शकतं, याची उत्तरं आपल्याला नागरिक म्हणून शोधावी लागतील. कारण जर ही उत्तरं शोधली नाहीत तर आपल्या लाखो करोडो नागरिकांचा जीव आज कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूच्या दारामध्ये आहे. त्यामुळे ही उत्तरं आपल्याला नागरिक म्हणून शोधावी लागतील. जगातल्या काही प्रमुख राष्ट्रांच्या लसीकरणाची मोहीम जरी आपण बघितली तरी अमेरिकेकडे 27 कोटी लसीचे डोस असताना त्यांनी फक्त 30 लाख डोसच बाहेरच्या देशांना दिले. इंग्लंडने तर केवळ 10 लाख डोस बाहेरच्या देशांना निर्यात केले. आपण मात्र विश्वगुरु बनण्याच्या नादात आपल्या लोकांना मृत्यूच्या दारात आणून उभा करून ठेवले. आणि आता जगभरातील प्रसिद्ध वृत्तपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी, वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, दी ऑस्ट्रेलियन असेल, यासारख्या प्रसारमाध्यमांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करताना नियोजनामध्ये हे सरकार पूर्णपणे फसल्याचं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असली तरी राज्यातील सरकार देखील या नियोजन शून्य व ढिसाळ कारभाराला तितकीच जबाबदार आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यातील कोरोना रुग्णांचे व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्या देशातील कोरोनाचं भयावह चित्र आपल्याला दाखवत. अशा या संकटाच्या काळामध्ये आपण एकमेकांवरती टीका करणं खरं तर योग्य नाही आहे. आज जे देशामधलं आपण चित्र बघतोय ती एकमेकांवरती सुरू असलेली चिखलफेक जी आहे ती काही बरोबर नाही आहे. त्यामुळं एकत्र येऊन सर्वांनी या संकटाचा सामना करण्याची खरं तर नितांत गरज आहे, परंतु हे होताना आपल्याला दुर्दैवानं दिसत नाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला असं वाटलं होतं की लसीकरणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार एक राष्ट्रीय धोरण आखेल आणि त्याच पद्धतीचं चित्र खरं तर समोर आपल्या उभं राहिलं होतं. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवसामध्ये आपल्या देशात 3 ठिकाणी ज्या लसीचं उत्पादन सुरू आहे, अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद, या ठिकाणी एकाच दिवसामध्ये या लस उत्पादनाची पाहणी करण्यासाठी दौरा केला. आणि त्यानंतर देशातल्या तमाम 130 कोटी जनतेच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं की आपल्याला आता लस मिळणार आहे आणि आपण कोरोनाच्या या संकटातून बाहेर होणार आहे. परंतु हे चित्र किती फसवं होतं हे आपल्याला सिरम इन्स्टिट्यूट जे आहे, ज्यांनी कोविशिल्ड ही लस उत्पादनाचं काम सुरू केलेलं आहे, त्या सिरम इन्स्टिट्यूटचे जे प्रमुख आहेत आदर पुनावाला यांनी जो लेटर बॉम्ब नंतर जो फेकला त्याच्यातून आपल्या असं लक्षात आलं की केंद्र सरकारनं आवश्यक तेवढ्या लसीची जी ऑर्डर बुक करायला हवी होती ती केलेलीच नाही आहे. आणि मग भारताला, म्हणजे आपल्या सर्वांना लस कुठून मिळणार आहे, त्यासाठीची ही कुठलं जे नियोजन सरकारने केलेलं आहे त्याच्या संदर्भातही कुठलीही माहिती आपल्या समोर आलेली नाही. त्यामुळं आपण मोठ्या पेचामध्ये अडकलो. आणि याच लेटर बॉम्बनंतर निवडणुकीच्या राजकारणामध्ये गुंतलेल्या मोदी सरकारवर साहजिकच टीकेची झोड उठणं साहजिक होतं. लसीकरणाच्या बाबतीत सुरुवातीला केंद्र सरकारनं राज्य सरकारला अधिकार दिले नव्हते, ते आता दिलेत. अगदी महापालिका स्तरावर देखील जागतिक बाजारातून लस खरेदी करण्यासंदर्भात निविदा मागवण्याचे अधिकार दिलेले आहेत. मुंबई महापालिका देखील आता
जागतिक निविदा त्यासाठी काढणार आहे. महाराष्ट्रात कोरोनावरील प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची घोषणा झालेलीच आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू सरकारनं देखील आंतरराष्ट्रीय निविदा काढण्याचा निर्णय लसीच्या बाबत घेतलेला आहे. राजस्थान सरकार पण जागतिक निविदा काढण्याच्या विचारात. आपल्याला आता पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाला लाटेचा अनुभव आलेला आहे आणि तिसरी लाट येणार असं तज्ज्ञांनी, साथरोग तज्ज्ञांनी आपल्याला इशारा पण दिलेला आहे. त्यामुळं आता एकमेकांवरची ही राजकीय टीकेची झोड किंवा चिखलफेक थांबवून आपण सर्वांनी, म्हणजे सरकार आणि प्रशासन आणि नागरिक या तिघांनी मिळून जर कोरोनाच्या विरोधातील लढाई जर आपण लढली तर आपण या कोरोनातून वाचू शकू आणि हेच व्हावं हीच सर्वांची अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.